नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्रहन मुंबई महानगरपालिकेअंतर्गत होणाऱ्या कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक या पदाची जाहिरात मित्रांनो जर जा आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मित्रांनो जाहिरातीमध्ये पाहूया गटक संवर्गातील महा ब्रहन मुंबई महानगरपालिकेमधली ही पदे पगार येतो पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर ओके आता मित्रांनो महत्त्वाची तारीख बघा तर वीस आठ दोन हजार चोवीसपासून ते नऊ नऊ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अर्ज भरता येणार आहे कोणत्या वेबसाईटवरती तर या वेबसाईटवरती मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जाणार आहे ओके आता जाहिरातीला आपण सुरुवात करूया बघा एक हजार आठशे शेहेचाळीस पदे गट स वर्गामध्ये येतं कार्यकारी सहाय्यक म्हणजे पूर्वीचं पदनाम लिपी कसं आहे आता पाहू या प्रवर्गानुसार म्हणजे जातीनुसार कोणत्या जातीसाठी किती जागा आहेत बघा टोटल एक हजार आठशे शेचाळ यापैकी अनुसूचित जातीसाठी एकशे बेचाळ अनुसूचित जमातीला एकशे पन्नास विजा विमुक्त वी जाती गट अ एकोणपन्नास ब ज भटक्या जमाती गट ब चौपन्न भटक्या जमाती गट क एकोणचाळीस भटक्या जमाती गट ड अडोतीस विमा विशेष मागास प्रवर्गाला शेचाळ इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीला ला चारशे बावन्न आदोघ म्हणजे ईडब्ल्यू एस आर्थिक दुर्बल घटकला एकशे पंच्याऐंशी व सहाशे माव नवीन दिलेला जो प्रवर्ग आहे ना त्यामधून एकशे पंच्याऐंशी अशा आहेत ओके मग खुला आणि राखीवसाठी पाचशे सहा पदे आहे। आता आहेत आता मित्रांनो आपण पाहूया की जातीमध्ये पण जातीमध्ये असणारे विविध जे आरक्षण आहेत त्यानुसार किती जागा आहेत बघा तर एकशे बेचाळ आहेत तुम्हाला माहिती आहे अनुसूचित जातीला त्यापैकी सर्वसाधारण उमेदवारांना सत्यचा महिला तीस टक्के आरक्षणानुसार त्रेचाळ माजी सैनिकाला एकवीस प्रकल्पग्रस्तला सात भूकंपग्रस्त तीन खेळाडूला सात अंशकालीन पदवीधरला चौदा आहेत ओके हे आहेत आपल्या अनुसूचित जातीमधल्या नंतर येऊया आपण अनुसूचित जमातीकडे अनुसूचित जमातीसाठी एकशे पन्नास ओके स्टार म्हणजे वाढू शकतात ओके या पद्धतीने बघा सर्वसाधारण अठ्ठेचाळ महिलाला पंचेचाळ माजी सैनिक तेवीस प्रकल्पग्रस्त आठ भूकंपग्रस्त तीन खेळाडू आठ अंशकालीनला पंधरा विमुक्त जाती गट अ साठी टोटल एकोणपन्नास यापैकी बघा विमुक्त जाती गट अ मध्ये सर्वसाधारणला सतरा महिला पंधरा माजी सैनिक सात प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक खेळाडूला दोन अंशकालीनला पाच नंतर भ ज ब भटक्या जमाती गट बसाठी टोटल चोपन आहेत या चोपनपैकी बघा सर्वसाधारणला अठरा महिलाला सोळा माजी सैनिक आठ प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त एक खेळाडूला तीन अंशकालीनला पाच नंतर ज भ भटक्या जमाती गट क साठी टोटल एकोणचाळीस आहेत एकोणचाळीस पैकी सर्वसाधारणला बारा माझी सैनिक सहा प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक खेळाडू दोन अंशकालीनला चार नंतर भ ज ड साठी एकूण अठ्ठेचाळीस आहे अठ्ठेचाळीस पैकी सर्वसाधारणला बारा महिलाला अकरा माजी सैनिक सहा प्रकल्पग्रस्तला दोन भूकंपग्रस्तला एक खेळाडूला दोन आणि अंशकालीनला चार नंतर विमा प्र विशेष मागास प्रवर्गाला एकोण शेचाळीस स्टार म्हणजे वाढू शकतात ओके तर सर्वसाधारणला पंधरा महिलाला चौदा आहेत माजी सैनिकला सात प्रकल्पग्रस्तला दोन भूकंपग्रस्त एक खेळाडूला दोन अंशकालीनला पाच आहेत आता जाऊया ई मा व इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी प्रवर्गासाठी चारशे बावन्न आहेत हे चारशे बावन्नपैकी सर्वसाधारणला एकशे अठ्ठेचाळीस महिलाला एकशे छत्तीस माजी सैनिकला अडुसष्ट प्रकल्पग्रस्तला तेवीस भूकंपग्रस्तला नऊ खेळाडूला तेवीस अंशकालीनला पंचेचाळीस नंतर आदुग आर्थिक दुर्बल घटक साठी आदुग साठी आहेत बघा साठ आहेत ओके तर तो टोटल बघा आर्थिक दुर्बल घटकला एकशे पंच्याऐंशी यापैकी सर्वसाधारणला साठ महिलाला पंचावन्न माजी सैनिक अठ्ठावीस प्रकल्पग्रस्त नऊ भूकंपग्रस्त चार खेळाडूला नऊ आहेत आणि अंशकालीन पदवीधरला एकोणीस आता जाऊया सहाशे माव ओके नवीन झालेला जो आरक्षणामधला तर एकशे पंच्याऐंशी त्यापैकी बघा सर्वसाधारणला साठ महिलाला छप्पन येतं नंतर माझी सैनिकला अठ्ठावीस येतं प्रकल्पग्रस्तला नऊ भूकंपग्रस्तला चार खेळाडूला नऊ अंशकालीनला एकोणीस आता खुला प्रवर्ग पाचशे सहा आहेत बघा या पाचशे सहापैकी सर्वसाधारण एकशे सदुसष्ट महिला एकशे बावन्न माजी सैनिक शहात्तर प्रकल्पग्रस्त पंचवीस भूकंपग्रस्त दहा खेळाडू पंचवीस अंशकालीनला एकावन्न अशा पद्धतीने एक हजार आठशे शेहेचाळीस पदे आहेत ओके तर अनाथ मुलांसाठी एक टक्का पर्सेंटेज आहे पाहू शकता इथे या रूलनुसार अठरा पदांपैकी संस्थात्मक प्रवर्गाकरता नऊ पदे व संस्थाबाह्य प्रवर्गाकरता नऊ पदे ओके संस्थात्मक असतील कुठल्या तरी ओके तर त्यानुसार नऊ आणि संस्थाबाह्य असेल तर नऊ दिव्यांगासाठी चार पर्सेंट आहे ओके तर पूर्णांकात चौऱ्याहत्तर पदे आरक्षित हवे आहेत ओके तर या पद्धतीने ही जाहिरात आहे ओके आता महत्वाचं काय याच्यामध्ये पाहूया बघा आपण सर्व काही पाहणार बघा कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदाच्या संयुक्तीकरता माहिती पुस्तिका तर यामध्ये आपण पाहूया सिलेबस कोणता असणार आहे बघा आता परीक्षेचं तुम्हाला आहेत परीक्षेचे विषय बघा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे परीक्षेचे विषय बघा मराठी भाषा व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण ओके नंतर इंग्रजी भाषा व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशा पद्धतीने शंभर प्रश्न दोनशे गुण आहेत ओके एकत्रित वेळ शंभर मिनिटाचा वेळ दिलेला आहे ओके आणि महत्वाचं काय प्रत्येक विषयात किमान चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे तथापि एकूण गुणांची बेरीज पंचेस टक्के असणं आवश्यक आहे बघा प्रत्येक विषयात चाळीस टक्के गुण आवश्यक आहे ओके त्यानुसार बाकी मग त्यांनी बघा काय दिलेलं आहे ते उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करावायची आहे उमेदवारा वाटत योग्य अचूक माऊस क्लिकवर करू शकता ओके उमेदवाराने दर्शवलेल्या चुकीच्या उत्तरासाठी दंड नसेल बघा निगेटिव्ह मार्किंग नाही महत्त्वाचं आहे निगेटिव्ह मार्किंग नाही ओके आता इतर सिलेबसमध्ये कोणते प्रश्न विचारू शकतात या प्रकारचं एक पॅटर्न दिला आहे त्यांनी ते या प्रकारचा पॅटर्न बघा हे एक प्रकारचे एरर असेल किंवा या प्रकारचं असेल ओके महत्त्वाचा शब्द कुठला वगैरे इंग्लिशचा असेल तुम्हाला ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर व्हॉट्सअपवर मिळून जाईल आणखी महत्त्वाचं काय आता मित्रांनो पाहूया आपण यासाठी लागणारी पात्रता काय आता बघा तर ही जी पात्रता आहे ना तर सध्या त्यांनी जी जाहिरात केली त्यावरती पात्रता दिलेली नाही आहे परंतु जुनी जी पात्रता होती त्या अनुषंगाने आपण सांगतो जसं की नॉर्मल कोणत्याही लिपिक पदासाठी पात्रता असते बघा इथे पाहू शकता तुम्ही ओके चला तुम्हाला सुरुवातीला वर दाखवतो जुन्या याच्यानुसार म्हणजे तुम्हाला सुद्धा क्लिअर होऊन जाईल बघा ब्रहन मुंबई महानगरपालिकेची ही जाहिरात आहे ओके मग कार्यकारी सहाय्यकचं त्यानुसार आहे ओके जुन्या याच्यानुसार म्हणतोय ओके आता बघा यामध्ये आपण पात्र जाऊया उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा ओके ही एक नंबर नंतर काय तर प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखा आर्ट कॉमर्स सायन्स ओके किंवा इतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांचं मराठी व शंभर गुणांचं इंग्रजी हे विषय घेऊन झालेला उत्तीर्ण असावा महत्त्वाचं शंभर टक्के मराठी मार मार्गाचं आणि शंभर इंग्लिशचं नंतर महत्त्वाचं टायपिंग बघा इंग्रजी व मराठी टंकलेखनाची तीस शब्द प्रतिमिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे ओके नंतर तुमच्याकडे एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे ओके तर उत्तम ज्ञान असावे म्हणतात ऑपरेटिंग सिस्टीम वगैरे या प्रकारचं ओके आणि संगणक माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षेचे उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र एम एस सी आय टी सी सी ए वगैरे असतील तुमच्या त्या प्रकारचं ओके तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची जाहिरात व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल आपल्या ग्रुपची तर त्या लिंक तुम्ही जॉईन होऊ शकता चला तर मित्रांनो येते थांबूया थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ